मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद चंद्रपूर. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच जिल्हा परिषदेच्या जाहिराती ह्या आलेल्या आहेत, पण त्या जाहिराती ह्या थोडक्यामध्ये आहेत आणि संक्षिप्त आणि डिटेल्समध्ये जाहिरात ही आपल्याला 26 मार्च 2019 नंतर महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. परंतु मित्रांनो, त्या अगोदरच आपल्याला आम्ही या सर्व जाहिराती उपलब्ध करून देत आहोत आणि या अधिकृत जाहिराती आहेत, प्रमाणित जाहिराती आहेत. आणि मित्रांनो, याप्रमाणेच ही जाहिरात आपल्याला 26 मार्च 2019 नंतर पवित्र पोर्टलवर पाहायला दिसेल. त्यामुळे ॲडव्हान्समध्ये आपल्याला जिल्हा परिषद चंद्रपूर आणि इतर जिल्हा परिषदेच्या सविस्तर जाहिराती, यामध्ये पदसंख्या, प्रवर्ग निहाय, किती कोणत्या पदांच्या किती जागा आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता, अटी, शर्ती, परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम या आणि इतर सर्व बाबीबद्दल माहिती ही डिटेल्समध्ये देत आहोत. तर मित्रांनो, नक्कीच याचा लाभ आपण घ्यायचा आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ हा शेअर करायचा आहे. तर बघा, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कटकट संवर्गातील सर्व सेवा रिक्तपदे भरण्याकरता जाहिरात क्रमांक इथे दिलेला आहे, दिनांक सुद्धा दिलेला आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत त्याप्रमाणे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि जे पात्रताधारक उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्जही मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, या सर्व जाहिरातीमध्ये अनुसूचित क्षेत्र पेसा हा एक प्रवर्ग आहे आणि हा पेसा क्षेत्र म्हणजे नेमकं काय आणि या अनुसूचित क्षेत्र पेसा या प्रवर्गाकरता कोणते उमेदवार अर्ज करू शकतात त्याबद्दलची सूचना इथे डिटेल्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, पेसा म्हणजे नेमकं काय की माननीय राज्यपाल यांचे सचिव कार्यालयाकडून अधिसूचना एक निघालेली होती 9 जून 2014 रोजी आणि त्या अधिसूचने अंतर्गत अनुसूचित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यामधील अनुसूचित क्षेत्रामधील सदर अनुसूचित निर्देशित केलेल्या पदापैकी सर्व सेवा भराव्याची पदे आवश्यक अर्हता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यात यावी असे निर्देश आहेत. म्हणजेच या अधिसूचनेमध्ये असं म्हटलेलं आहे की अनुसूचित क्षेत्रातील पेसा अंतर्गत रिझर्व असलेली पदं ही अनुसूचित जमातीमधील त्या क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधूनच भरली जावीत असे निर्देश आहेत. मग त्याचा नियम काय? तर मित्रांनो, याच्यामध्ये या चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 5 मार्च 2015 सामान्य प्रशासन विभागातील शासन परिपत्रक अन्वय दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज तिथे मागविण्यात येणार आहे. तर मित्रांनो, राज्यपालांची सचिवांची जी अधिसूचना होती 9 जून 2014 करिता स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार, याचा अर्थ असा होतो की अनुसूचित जातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये 26 जानेवारी 1950 पासून सातत्याने वास्तव्य करीत आहेत असे जे उमेदवार आहेत ते अनुसूचित क्षेत्र पेसामध्ये येतात. आणि याकरता आपल्याला काय करावं लागेल? तर मित्रांनो, याकरिता आपल्याला तहसील कार्यालयाकडून अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा अंतर्गत रहिवासी असल्याबाबतचं प्रमाणपत्र घ्यावं लागेल. अनुसूचित क्षेत्रामधील निर्देशित रिक्त पदे ही स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना भरणे बंधनकारक असल्यामुळे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय अधिसूचना 2 डिसेंबर 1985 मध्ये नमूद क्षेत्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार सदर पदांच्या सर्वसेवा भरतीसाठी अर्ज करतील. तर जे अनुसूचित क्षेत्राकरता पद आहेत ते अनुसूचित क्षेत्रातील उमेदवारांच्या मधून भरले जातील, परंतु अनुसूचित क्षेत्राबाहेरील म्हणजे बिगर पेसाचे पद आहेत ज्या जागा आहेत त्या महाराष्ट्रातील कोणताही उमेदवार तेथे अप्लाय करू शकतो, तिथे अर्ज हा करू शकतो असा याचा सर्वसाधारण नियम आहे, ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तर आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? प्रस्तुत परीक्षेकरता फक्त ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि हे अर्ज mahaparikshaa.government.in या संकेतस्थळावर करायचे आहे. सर्व पदाकरता ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दिनांक हा 26 मार्च 2019 रात्री 10 वाजतापासून सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख आहे 16 एप्रिल 2019. तर ॲडव्हान्समध्ये आपल्या सर्वांना जाहिरात पुरवठा देत आहोत. तर परीक्षा शुल्क मागासवर्गीय उमेदवारांकरता 250, सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवारांकरता 500 रुपये आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात ही महापरीक्षा पोर्टलवर 26 मार्च 2019 नंतर उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सरळ सेवा भरती 2019 अन्वय भराव्याच्या पदाची नावं, रिक्त पद संख्या, सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार पदांची एकत्रित तपशील हा खालीलप्रमाणे राहणार आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील बिगर पेसा सर्व पद आहेत. बघा,
कंत्राटी ग्रामसेवक हे पद आहे. बिगरपेसा एकूण जागा ह्या 5 आहेत. या 5 जागापैकी आपण बघू शकता, 5 जागाचं जे वर्गीकरण दिलेलं आहे ते कसं आहे, इतर मागासवर्गीयाकरता 4 आणि SEBC करता 1 अशा 5 जागा आहेत. इतर मागासवर्गीयामध्ये 4 जागा आहेत आणि SEBC करता 1. त्यामधील सर्वसाधारण 2, इतर मागासवर्गीयामध्ये सर्वसाधारण 2, महिला करता 1, माजी सैनिका करता 1 अशा 4 जागा. आणि जो जी SEBC ची आहे 1 जागा, ती सर्वसाधारण आहे. त्यानंतर औषध निर्माता या पदांकरता एकूण 10 जागा आहेत आणि त्या 10 जागेचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. अज एक इथे, नंतर इतर मागासवर्गीयाची 1 आहे, SEBC 2 आहेत, नंतर EWS 1 जागा आहे, खुल्या प्रवर्गाच्या 4 जागा आहेत आणि एकूण अशा प्रकारे 10 जागा आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 जागा, इथे बघा 6 जागा आहेत, त्या 6 पैकी 1 जागा ही अपंगाकरिता आहे. तर अजाच्या 2 आहेत, अज 1 आहे, विजा अ 1 आहे. त्यानंतर SEBC 1 जागा, EWS 1 जागा, अशा एकूण 6 जागा आहेत. 6 जागापैकी 1 अपंगाकरता. एकूण 20 पानाची अतिशय मोठी जाहिरात आहे मित्रांनो. डिटेल्समध्ये माहिती घेऊन घ्या. जरी इतर जिल्हा परिषदेच्या जाहिराती जरी आपल्याला उपलब्ध झाल्या नसतील, परंतु सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम हे सर्व सेम राहणार आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदाकरता. आरोग्य सेवक पुरुष 3 जागा आहे, 3 जागापैकी विजाची 1, भज क ची 1 जागा आहे, इतर मागासवर्गीयाची 1 जागा आहे, अशा एकूण 3 जागा आहेत मित्रांनो. यापैकी पदसंख्या 1, सर्वसाधारण 1 अशा प्रकारचा हा तपशील आहे. आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी एकूण 29 जागा आहेत. 29 जागापैकी आपण बघू शकता इथे अजाच्या 4 जागा, इथे अजाच्या 2 जागा आहेत, अज 3, मी जा अ 1 जागा, मी भज ब 3 जागा, भज क 2 जागा, भज ड 1 जागा, इतर मागासवर्गीयाच्या 8 आहेत. या 8 जागेचं वर्गीकरण आपल्याला सांगतो. 6 जागा ह्या सर्वसाधारण असतील, 1 माजी सैनिकासाठी आणि 1 अंशकालीन, अशा 8 जागा आहेत. अशाच प्रकारे सर्व जागेचं वर्गीकरण आहे. विशेष मागास प्रवर्ग 1 जागा, SEBC 5 जागा आहेत आणि EWS करता 3 जागा, अशा 29 जागा आहेत. 29 जागापैकी 3 जागा ह्या दिव्यांग करता राखीव आहेत. आरोग्य सेवक महिला यांच्याकरता मित्रांनो 102 जागा आहेत आणि आरोग्य सेवक यांचा मागच्या ज्या झालेल्या होत्या प्रश्नपत्रिका, त्यांची व्हिडिओ सुद्धा आपल्या सर्वांच्या माहिती करता उपलब्ध करून देणार आहे. नक्की त्याचा आपण सुद्धा लाभ घ्यायचा आहे. तर 102 जागा ज्या आरोग्य सेवक महिलांकरता आहेत, यामध्ये अजाच्या 7 जागा आहेत, विजा अ करता 2 जागा, भज क करता 2 जागा, इतर मागासवर्गीयाच्या 41 जागा आहेत, SEBC करता 16, EWS 10, खुल्या प्रवर्गाच्या 24, एकूण 102 त्यापैकी 9 अपंगा करता, विस्तार अधिकारीच्या एकूण 1 जागा आहे आणि ती एकूण ती सुद्धा इतर मागासवर्गीय करता आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 23 जागा आहे, 23 जागापैकी अज 2. आपण या सर्व जागा बघितल्या असतील, भजड 1, या सर्व जागा मित्रांनो आपण अगोदरच बघितलेल्या आहेत. पशुधन पर्यवेक्षक 2 जागा आहेत, वरिष्ठ सहाय्यक लेखा 1 एकूण 5 जागा आहेत, त्या 5 जागेचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. बघू शकता अजाची 1, विजा 1, भज ब 1, SEBC 1, EWS 1 आणि एकूण 5. बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका सर्व सेवा पदामधून भरल्याकरता 4 जागा आहेत आणि 4 जागेचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. भज क 1 जागा आहे, भज ड 1 जागा आहे, त्यानंतर SEBC 1 जागा, EWS 1 जागा, अशा 4 जागा आहेत. वरिष्ठ सहाय्यक लिपिकच्या 2 जागा आहेत. त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी यांच्याकरता 3 जागा आहेत, लग्निष्ठ लेखाधिकारी 1 जागा आहे, अनुसूचित क्षेत्र. तर मित्रांनो ह्या सर्व ज्या वरच्या जागा होत्या ह्या बिगर पेसा क्षेत्रातील आहेत. महाराष्ट्रामधील कोणताही उमेदवार येथे अप्लाय करू शकतो, परंतु आता ह्या ज्या जागा आहेत ह्या पेसा क्षेत्राच्या आहेत. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचा स्थानिक रहिवासीच इथे अप्लाय करू शकतो, जो की 1950 पासून तिथे रहिवासी आहे. कंत्राटी ग्रामसेवक यांच्याकरता एकूण भराव्याची पदं ही 33 आहेत आणि त्या 33 पदांचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. आरोग्य सेवक पुरुष 7 जागा आहेत, त्याचं वर्गीकरण सुद्धा इथे दिलेलं आहे. त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी 12 जागा आहेत, त्याचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. आपण जाहिरात ही ऑलरेडी बघितलेली असेल, एवढीच थोडक्यामध्ये जाहिरात ही पेपरला आलेली होती सुद्धा आणि ती दाखवली सुद्धा आहे. आरोग्य सेवक महिला 63 जागा आहेत, त्याचं वर्गीकरण इथं केलेलं आहे. पशुधन पर्यवेक्षक 6 जागा आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षिका 6 जागा आहेत. आणि यानंतर आपल्याला बघायचं आहे की वरील कोष्टकात नमूद पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्थात अनुषंगिक बाबीचा तपशील खाली प्रमाणे. तर कंत्राटी ग्रामसेवक यांच्याकरता 6000 रुपये प्रति महिना मानधन हे दिलं जाणार आहे.
त्यानंतर याची शैक्षणिक पात्रता बघा, उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका, 3 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा शासन मान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी, BSW किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्थ आणि कृषी विषयाची पदविका, 2 वर्षाचा अभ्यासक्रम धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. मात्र कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्थ धारण करणाऱ्या किंवा समाजसेवा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. आणि संगणक हाताळणी व त्याबरोबर वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने केलेली MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर 1,000 रुपये प्रवास भत्ता हा दिला जाणार आहे. अशा प्रकारे 7,000 रुपये हे कंत्राटी ग्रामसेवक यांना मिळणार आहे आणि अशा प्रकारे शैक्षणिक पात्रता आहे. यानंतर औषध निर्माता वेतन बँड 5,200, 20,200, ग्रेड पे 2,800. औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार याकरता अर्जही करू शकतात. वेतन बघा, 5,200, 20,200, ग्रेड वेतन 2,800. प्रयोगशाळा तंत्रज्ञ वेतन 9,300, 34,800, ग्रेड वेतन 4,200. ज्यांनी मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु हापनिक संस्थे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञांमध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे प्रथा राहणार आहे. हॅलो, 21 म्हणजे महत्वाच्या गोष्टी शैक्षणिक पात्रता वाचायची आणि पद सांगायचे टोटल एक एक पद, किती एका पदासाठी किती जागा आहेत. इकडं विशेष म्हणजे शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप हे माहीत नाही पुराय. जाहिरात ती आली होती थोडक्यामध्ये, शॉर्टकट मध्ये जाहिरात आली होती, फक्त पदसंख्या किती पद आहेत कोणा जातील एवढं झालं होतं. ते वरच वाचत बसू नको, स्टार्टिंगच सर्वच वाचत बसू नको, शॉर्टकट मार, फक्त शैक्षणिक पात्रता परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम हे वाच, बाकीचे नियम वगैरे अटी शर्ती या सर्वसाधारण ज्या शासकीय भरती असतात त्याप्रमाणे लागू राहणार आहेत पुन्हा. ठीक आहे मग. नाही ग चालू इथं. यानंतर आपण बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ वेतन बँड 9,334,800, ग्रेड वेतन आहे 42,000. तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. ज्यांनी मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतु जे आहे हापकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येणार आहे. औषध निर्माताचा सुद्धा आपण बघितलेलं आहे. आरोग्य सेवक पुरुष 5,200, 20,200, ग्रेड वेतन 2,400. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी 5,200, 20,200, ग्रेड वेतन 2,400. याकरता शैक्षणिक पात्रता आहे. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र फवारणी म्हणून 90 दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्तीनंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. आरोग्य सेवक महिला 5,200, 20,200, ग्रेड पे 2,400. त्यांची अर्थात प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा सर्व महिला ह्या आरोग्य सेवक महिला याकरता पात्र राहणार आहेत. विस्तार अधिकारी कृषी 9,334,800, ग्रेड वेतन 42,000. जे उमेदवार सर्वाधिक संवैधानिक कृषी विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी धारण करणार आहेत त्यांना कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी पात्र आहेत. कृषी कामाची उच्च शैक्षणिक अर्हता, कृषी कामाचा अनुभव प्राप्त केला असेल किंवा सुधारित कृषीचा ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशांना प्राधान्य. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 5,200, 20,200, ग्रेड वेतन 2,400. याकरता शैक्षणिक पात्रता आहे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा
उत्तीर्ण झाले असतील किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार किंवा संविधानीन तत्सम खालील पाठ्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकी 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चर वस्तुशास्त्रीय आरेखक बांधकाम पर्यवेक्षक पर्यवेक्षकांचे अनुभव हे सुद्धा यासाठी पात्र राहणार आहे. यानंतर इतरही इथे 8 दिलेले आहे. पशुधन पर्यवेक्षक 5,200 - 20,200 ग्रेड वेतन 2400. तर संविधान विद्यापीठाची पशु वैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेला व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपाल पशुधन सहाय्यक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी ब श्रेणी या बाबतीत पशु संवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. त्यामुळे मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह पशु वैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठे यांनी चालविलेला पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम पशुधन विभाग महाराष्ट्र शासनाने चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्र 2 वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम. तर याला बरेचसे पशुसंवर्धनशी संबंधित जेवढे अभ्यासक्रम आहेत त्याला पात्र आहेत. वरिष्ठ सहाय्यक लेखा 5,200 - 20,200 ग्रेड वेतन 2400 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील. याबाबत लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणारा अथवा पहिल्या किंवा दुसऱ्या वर्गातील पदवी धारण करणारा अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत किंवा स्थानिक प्राधिकरणात 3 वर्षांहून कमी नसेल इतका अखंड कालावधीपर्यंत लेखाविषय कामाचा पदवी नंतरचा प्रतीक्षा अनुभव असे उमेदवार यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका सर्व सेवा 9,334 ग्रेड वेतन 41 ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्थानक ही पदवी धारण केलेली आहे असे सर्व उमेदवार यासाठी पात्र महिला उमेदवार पात्र राहण्यात अंगणवाडी परीवेक्षकाकरता. वरिष्ठ सहाय्यक लिपिक वेतन ब्रँड 5,200 - 20,200 ग्रेड वेतन 2400 संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करीत असलेली असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाने नेमणूक करण्यात येईल. विस्तार अधिकारी सांख्यिकी याकरता विज्ञान कृषी वाणिज्य वाणमय शाखेतील अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्ग म्हणजे ग्रेडमधली पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल पदवी अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार सुद्धा यासाठी पात्र आहेत. कनिष्ठ लेखा अधिकारी 9,334 वेतन ग्रेड वेतन 82 रुपये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण त्याचबरोबर कोणत्याही सहकारी कार्यालय व्यापारी भागीदार 5 वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव अशा प्रकारे कनिष्ठ लेखाधिकारी यासाठी ही शैक्षणिक पात्रता आहे. तर मित्रांनो वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामायिक अर्हता खालीलप्रमाणे राहणार आहे. तर सर्व पदाकरता संगणक ज्ञान आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कंत्राटी ग्रामसेवक पशुधन पर्यवेक्षक या पदाकरता सेवा प्रवेश नियमात नमूद प्रमाणे अर्ज करताना वरील प्रमाणे संगणक अर्हता प्राप्त करणे हे बंधनकारक आहे. तर आपल्याला या कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक यांचा अर्ज करताना ही प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो MSCIT CCC O स्तर B स्तर उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यापैकी 1 प्रमाणपत्र किंवा माहिती तंत्रज्ञान विभागाचा शासन निर्णय इथे दिलेला आहे. नमूद केलेल्यानुसार आवश्यक संगणक अर्हता विहित मुदतीत प्राप्त करणे गरजेचं आहे. जर आपल्याकडे नसेल या पदाव्यतिरिक्त जर आपल्याकडे अर्ज करायचा असेल आणि आपल्याकडे MSCIT किंवा इतर संगणकाचं प्रमाणपत्र नसेल तर नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत आपल्याला ते प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. या शासन निर्णयामध्ये विहित मुदतीत प्राप्त करणे बंधनकारक आहे. याचा अर्थ असा आहे की 2 वर्षाची मुदत आपल्याला असतोय. लहान मुलांचे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला द्यावं लागेल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपत्य आपल्याला नाहीत 28 मार्च 2006 नंतर अशा प्रकारचं एक लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. वरील सर्व पदाकरता परीक्षेचं स्वरूप दर्जा आपल्याला बघायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट्स आहे. ग्रामसेवक या पदाकरता एकूण 100 प्रश्न राहणार आहेत. 200 गुणाची परीक्षा होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 90 मिनिटं आपल्याकरता मिळणार आहे. तर हे 100 प्रश्न राहतील. याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण 15, मराठी व्याकरण 15, सामान्य ज्ञान 15, त्यानंतर तर्क क्षमता अनुमानात्मक चाचणी 15 असे 15 15 15 15 आणि नंतर तांत्रिक भाग 40 म्हणजेच 30 आणि 30 60 प्रश्न हे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि नंतर अंकगणित यावर राहणार आणि तांत्रिक विषयाकरता 40 प्रश्न विचारले जाणार. तांत्रिक विषय म्हणजे
जी आपली शैक्षणिक पात्रता आहे, ज्या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आहे त्या पात्रतेच्या संबंधित प्रश्न हे विचारले जाणार आहेत. जसं कृषी अधिकारी, विस्तार कृषी अधिकारी याकरता जर कृषी पदवी असेल तर कृषीचे जेवढे काही आपल्या पदवीचे विषय होते त्या पदवीच्या विषयामधील प्रश्न हे राहणार आहेत, असं आपण त्याला गृहीत धरायचं आहे. त्याला तांत्रिक विषय म्हणतात. तर 100 प्रश्न 200 गुणाकरता, नकारात्मक नाही आहे 90 मिनिटाकरता. काठिण्य पातळी ही 12वीची राहणार आहे. इंग्रजीचा जे व्याकरण राहील ते 12वीच्या बेसवर राहील, मराठीचं 12वीच्या बेसवर, सामान्य ज्ञान 12वीच्या बेसवर आणि तर्कशास्त्र 12वीच्या बेसवर, आणि जे ग्रामसेवकचा तांत्रिक विषय आहे, कृषी डिप्लोमाचे जे आपले विषय असतात 12, त्या 12 विषयावर पदविकेच्या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्नपत्रिकेचं माध्यम हे इंग्रजीचे इंग्लिशमध्ये, मराठी इंग्रजी आणि मराठी सामान्य ज्ञानचे इंग्रजी आणि मराठी, आणि इंग्रजी आणि मराठी या दोन्ही स्वरूपामध्ये हे प्रश्न राहणार आहेत. त्यानंतर औषध निर्माता, औषध निर्मातासाठी सेम पॅटर्न आहे आणि सेम इथे आपण बघू शकता, सर्वसाधारणपणे पॅटर्न हा सेम आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ काठिण्य पातळी आपण बघून घ्यायची आहे मित्रांनो, कारण याच्यावर बरेचसे प्रश्न निर्भर राहतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सुद्धा पॅटर्न हा सेम आहे, परंतु जी प्रश्नपत्रिकेचं माध्यम सुद्धा सेम राहणार आहे. काठिण्य पातळी जी होती इंग्रजी व्याकरणची, ते फक्त पदवीवर राहणार आहे. इंग्रजी आणि मराठीचं जे अंकगणित आहे ते सुद्धा पदवीच्या बेसवर राहणार आहे. काठिण्य पातळी जास्त आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाची पदवीच्या बेसिसवर. आरोग्य सेवक यांच्याकरता पॅटर्न हा सेम आहे. नंतर आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी, पॅटर्न सेम. काठिण्य पातळी सुद्धा, काठिण्य पातळी ही कमी झालेली आहे. आरोग्य सेवकची 10वीच्या बेसिसवर सर्व प्रश्न विचारले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे. तांत्रिक प्रश्न सुद्धा 10वीच्या बेसिसवर आहेत. त्यानंतर आरोग्य सेवक महिला 10वीच्या बेसिसवर आहे काठिण्य पातळी, आणि पॅटर्न जो परीक्षेचा आहे म्हणजेच 15 15 15 15 40 असा पॅटर्न सेम आहे. 90 मिनिटं राहणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. विस्तार अधिकारी कृषी सेम पॅटर्न आहे. काठिण्य पातळी मात्र ही पदवीच्या स्वरूपावर राहणार आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. इंग्रजी आणि मराठी सेम पॅटर्न आहे. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, काठिण्य पातळी ही 10वीवर राहणार आहे, याचं लक्षात घ्यायचं आहे आपण. पॅटर्न बाकीचं सेम आहे. पशुधन पर्यवेक्षक पॅटर्न सेम, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. काठिण्य पातळी सुद्धा 10वीच्या बेसिसवर राहणार आहे, परंतु पदविका दर्जाचा जो तांत्रिक प्रश्न असेल ते पदविका दर्जाचे राहतील. फक्त आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तांत्रिक प्रश्न हे फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहेत. वरिष्ठ सहाय्यक बघा, पॅटर्न हा सेम आहे पेपरचा. काठिण्य पातळी पदवीच्या दर्जाची राहणार आहे वरिष्ठ सहाय्यक लेखाकरता. प्रश्नपत्रिकेचं माध्यम इंग्रजी, इंग्रजी मराठी, इंग्रजी मराठी. पर्यवेक्षिका अंगणवाडी पदवी आणि नंतर 12वी पदवी पदवी. आणि याकरता जे आहे तांत्रिक प्रश्न याला लागू नाहीत हे आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणून इथे पॅटर्न हा चेंज झालेला आहे. 25 25 25 25 पर्यवेक्षिकाकरता. 100 प्रश्न राहतील, 200 गुणांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, 90 मिनिटं मिळतील. तर पदवीचे कोणतेही प्रश्न नाहीत, मराठी इंग्रजी अंकगणित आणि सामान्य ज्ञान. यानंतर वरिष्ठ सहाय्यक पॅटर्न हा सेम 25 25 25 चा, 100 प्रश्न 200 गुणांसाठी पदवी आणि 12वीचा दर्जा राहणार आहे. विस्तार अधिकारी सुद्धा सेम आहे पॅटर्न, 25 25 25 25 100 200. त्यानंतर कनिष्ठ लेखाधिकारी 15 15 15 15 40 हा पॅटर्न आहे. ऑनलाईन परीक्षेचा दर्जा आणि स्तर, ऑनलाईन परीक्षेच्या परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा त्या त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्थाच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. आणि ज्या पदांकरिता पदवी ही कमीत कमी अर्थ आहे अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील याची नोंद घ्यायची. ऑनलाईन पद्धतीद्वारे निवड कार्यपद्धती ही कशी राहणार आहे इथे सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, गट क मधील सर्व पदाकरता उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची परीक्षा ही होणार आहे. अशा परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे किमान 45% गुण मिळणाऱ्या उमेदवारांमधून निवड सूची तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कमीत कमी 45% गुण आपल्याला मिळवणं अतिशय गरजेचं आहे. औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या तांत्रिक संवर्गातील पदांच्या तांत्रिक भागांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून राहणार आहेत. निवड सूची व तिची कालमर्यादा, निवड सूची ही केल्या जाणार आहे आणि त्याची कालमर्यादा ही 1 वर्षाकरता राहणार आहे. समान गुण असल्यास जी काही शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. सर्वसाधारण सूचना, उमेदवार भारताचा नागरिक आणि इतर जे काही शासकीय नियम आहेत ते लागू आहेत. वयोमर्यादा ही जी काही शासनाने ठरवून दिलेली आहे
त्याप्रमाणे अशा प्रकारची वयोमर्यादा ही राहणार आहे मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये उमेदवार अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास अर्ज केलेल्या पदाकरता विहित वयोमर्यादा आणि आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता, शासन निर्णयानुसार आरक्षणाकरता कमाल वयोमर्यादा ही मागासवर्गीय उमेदवारांकरता 43 आहे आणि बाकीचे जे इथे दिलेले आहेत त्यांच्याकरता 45 आहे. याच्यामध्ये जेवढे काही मागास प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 43 आहेत याची नोंद घ्यायची आहे. अंशकालीन कर्मचारी 55, अनाथ 38, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यांच्याकरता सुद्धा 43 आहे. संवर्गनिहाय वयोमर्यादा दिलेली आहे, आरोग्य सेवक कमीत कमी आणि जास्तीत जास्त, आणि आरोग्य सेवक पुरुष महिला. अर्ज भरण्याची कार्यपद्धती महापरीक्षा पोर्टलवर जायचं आहे, तिथे टॅप ओपन होईल, त्याच्यानंतर आपल्याला तिथे अर्ज भरायचा आहे. युजर नेम पासवर्ड जतन करण्याची जबाबदारी स्वतःची राहणार आहे, नाव वडील वगैरे इतर माहिती आपण भरायची आहे. त्यानंतर छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासंबंधी माहिती, कृपया उंची आणि रुंदी प्रत्येकी 200 पिक्सल असलेलं छायाचित्र द्यायचं आहे. पत्ता टाकवायचा असल्यास अशा प्रकारे टाकायचं. त्यानंतर उमेदवार अतिरिक्त माहिती पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. MSCIT अपंग जे काही टॅब आहे ते सविस्तर भरायचे आहे. त्यानंतर उमेदवारांनी पदांची निवड करायची आहे, कोणत्या पदाकरता आपल्याला अर्ज करायचा आहे अशा प्रकारे आपण पदांची निवड करायची आहे. त्यानंतर उमेदवारास त्या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता बद्दलची माहिती देऊन ती सेव्ह करून घ्यायची आहे. तर यावर सेपरेट डिटेल्समध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ देणार आहे. अर्जातील माहिती पूर्वावलोकन करायचं आहे, सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. फायनल आपण अर्ज सबमिट करायचा आहे आणि अर्ज प्रिंट काढण्यासाठी प्रिंट व्ह्यूमध्ये जायचं आहे. PDF प्रिंट आपण काढून घ्यायची आहे. महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या आपण बघून घ्या. परीक्षेच्या वेळेस पॅन कार्ड आपल्याला कोणताही आपला पुरावा द्यायचा आहे. यानंतर इतर सर्वसाधारण सूचना आहेत. विशेष सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं आपण पालन करायचं आहे. दिव्यांग विकल्प 3% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर, महिला आरक्षणाचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर आणि डोमिसाईल प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ते बिन वैध असणं जरुरीचं आहे. अच्युत गुणवत्ताधारक खेळाडू असेल तर त्यांच्यासाठी नियम आहेत. माजी सैनिकाकरता आहेत, प्रकल्पग्रस्ताकरता इथे नियम दिलेले आहेत. भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी यांच्याकरता, अनाथ जर असाल आपल्याला 1% आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल त्याकरता, SEBC यांच्याकरता, तर SEBC यांच्याकरता नियम दिलेला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांकरता EWS, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता वर्गातील उमेदवारांकरता सामान्य प्रशासन विभागातील शासन निर्णयाप्रमाणे आरक्षणासाठी लाभ घेण्यासाठी अर्जदारांच्या उमेदवारांच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा आत असणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इतर सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत, त्याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा खोटी माहिती देऊ नका, अन्यथा कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर अशा प्रकारची माहिती निदर्शनास आली तर आपली नियुक्ती आणि आपली निवड ही रद्द होऊ शकते. परीक्षेचा प्रवेश, तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदन पशुसंवर्धन अधिकारी, मुख्य लेखा व विधी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्वांच्या स्वाक्षरीनिशी प्रमाणित जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. ती पण ॲडव्हान्समध्ये 26 मार्चच्या नंतर आपल्याला ही महापरीक्षा पोर्टलवर जाहिरात दिसेल. त्या अगोदर आणि ॲडव्हान्समध्ये आपल्याला जाहिरात पोहोचवत आहोत. नक्कीच मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती द्या. तसेच जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो काही जिल्हा परिषदच्या जाहिराती जर उपलब्ध झाल्या नाहीत तर आपण लक्षात घ्यायचं आहे, सर्व जिल्हा परिषदचे जे काही शैक्षणिक पात्रता आहे पदांची ती सेम असते, परीक्षेचं स्वरूपसुद्धा सेम आहे, अटी आणि शर्तीसुद्धा सारख्याच आहेत. त्यामुळे आपण कोणत्याही एका जिल्हा परिषदची जाहिरात बघितली तर ती जाहिरात ही सर्वसाधारण त्या जाहिरातीची अटी नियम शर्ती ह्या सेम राहणार आहेत याची सुद्धा आपण नोंद घ्या. धन्यवाद.